नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुरुवातीला बाजार समित्यांनी अपडेट केलेले भाव बघूया. कोल्हापूरच्या अवकृती 48 क्विंटल, कमीत कमी 3,000, जास्तीत जास्त 5,000 रुपये प्रति क्विंटल. राहताची अवकृती 2,000 नग, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 6 रुपये प्रति नग. पुणेची अवकृती 1,90,610 नग, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10 रुपये प्रति नग. पुणे खडकीची अवकृती 1,800 नग, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 10 रुपये प्रतिनग. पुणे पिंपरीची आवक होती 800 नग, कमीत कमी 6, जास्तीत जास्त 7 रुपये प्रतिनग. पुणे मुशीची आवक होती 22,250 नग, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 10 रुपये. भुसावळची आवक होती 104 क्विंटल, कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 1,500 रुपये प्रति क्विंटल. मंगळवेढाची आवक होती 2,650 नग, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 12 रुपये प्रतिनग. आणि काल सायंकाळी जुन्नर नारायणगावची आवक होती 1,48,500, कमीत कमी 301, जास्तीत जास्त 2,101 रुपये प्रति शेकडा. तर मित्रांनो, हे होते बाजार समित्यांनी अपडेट केलेले भाव. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणाऱ्या कोथिंबीरच्या कॅरेटचे दर या साधारण 150-200 रुपयाच्या आसपास पाहायला मिळत आहेत. आपण सांगितलेले दर हे चांगल्या मालाचे दर आहेत. आपल्या मालाच्या प्रतिनुसार दर कमी जास्त सुद्धा असू शकतं, याची शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी.